बघा आम्ही भाजीपाला आणला, आता शाळेत सोडायला गेले ते लेकरायला, तर मार्केटमधून भाजीपाला आणला मी, दोडके, पत्तागोबी, टमाटे, चवळी, गवार 20 रुपये पाव होतं सगळं, सगळं 20 रुपये पाव होतं, तर एवढं सगळं आणलं मी, तर 50 रुपयामध्ये पाव म्हणजे भेंडी, गवार, दोडके, पत्ता, फूलगोबी, टमाटे, चला म्हणलं किती लागते सगळ्याला लेकरायला, तीन टमाटे आणले बघा, तीन टमाटे दोन दोडके आणि एवढी पत्ता गोबी आणि शेंगा 20 रुपये पावमध्ये शेंगा, चवळी आणि हे आणलं, आणि 20 रुपये पावमध्ये भेंडी आणि पत्ता गोबी, आणि 20 रुपये पावमध्ये 3 टमाटे 2 दोडके। हां कसं आहे मग, कोणाला आवडली भाजी नक्की सांगा, तर असा बाजार केला मी, तर माझा बाजार कोणाला आवडला सांगा नक्की, आणि हे 20 रुपयामध्ये शेंगा आणि चवळी, 20 रुपये पावमध्ये 2 भाज्या आणल्या मी, तर माझा बाजार कोणाला आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि पत्ता गोबी खायला या, शाळेत येता येता घ्यायला गेलते, आणि झाले उपास होते, उपास सुटले, मग आज भाजीपाला आणला, किती भाजीपाला आणला मी, किती खूप सारा भाजीपाला आणला, खूप म्हणजे 2 आयटम आणले, आणि हे पण 20 रुपयामध्ये 3 टमाटे 2 दोडके 20 रुपये बाप, एवढी भाजी खूप होती आम्हाला, आम्ही आहेच किती चौघं चौघं जणं, एवढी भाजी खूप होती, तर चला माझा मी बाजार केलेला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तर बघा माझा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी, तर हे बघा टमाटे दोडके, चवळी, गवार, भेंडी आणि गोबी, टमाटे आणि मिरची, आज आहे प्रदोष, आज आहे मला उपास, लेकरायला केली टमाट्याची चटणी, लेकरं गेले शाळेमध्ये, तर बाय, आजच्यासाठी एवढंच।